नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण आंबोळी कशी बनवायची ते बघतो आहे. तर आंबोळी बनवण्यासाठी इथे मी 2 कप तांदूळ घेतले आहेत. कुठलाही तांदूळ तुम्ही वापरू शकता. इथे मी सुरती करून घेतला आहे. तुम्ही बासमती तुकडा वापरू शकता किंवा कुठलाही तांदूळ चालेल. त्यानंतर इथे 1 कप मी उडदाची डाळ घेतली, उरद डाळ, आणि 1/2 चमचा मेथीचे दाणे. तर सगळ्यात आधी बाउलमध्ये हे आपण तांदूळ काढून घेऊयात. आणि हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं, 3 ते 4 वेळा तरी स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याचबरोबर आपण 1 कप उरद डाळ घेऊयात. उडदाची डाळ ही पण स्वच्छ 3 ते 4 वेळा पाण्याखाली धुवून घ्यायची. डाळ आणि तांदूळ या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतले आणि ते पाण्यामध्ये भिजत ठेवलेत. आता उरद डाळमध्ये आपण ही 1/2 चमचा मेथी घेतलेत, मेथीचे दाणे, ते घालूयात. आणि 1-6 तास हे भिजवून घ्यायचे, 6 तास भिजत ठेवायचे. आंबोळी बनवण्यासाठी हे तांदूळ आणि डाळ मी 8 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेत. आता आपण याचं वाटण कसं बनवायचं. तर वाटण करण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी आपण यातले 1/2 तांदूळ घेऊयात. साधारण 2 बॅचेसमध्ये करावं लागेल. आणि यामधली 1/2 भिजलेली उडद डाळ. आता हे झाकण ठेवायचं आणि हे व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं किंवा वाटून घ्यायचं. तर हे या ठिकाणी आंबोळी बनवण्यासाठी जे पीठ लागतं ते मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. आणि याची कन्सिस्टन्सी साधारण तुम्ही बघू शकता. थोडंसं असं बारीक दळून घ्यायचं आहे. इडलीसाठी आपण थोडंसं जाडसर पीठ ठेवतो, तसं नाही करायचं. जसं डोसा किंवा उत्तप्पा बनवताना पीठ बनवतं तसं एकदम बारीक दळून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवून रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवूयात. तर मी हे शक्यतो उबदार ठिकाणी ठेवते, म्हणजे अव्हनमध्ये ठेवते. अव्हन नसेल तर एखाद्या उबदार ठिकाणी ठेवा किंवा तुमच्याकडे एखादं स्वच्छ ब्लँकेट असेल ते ब्लँकेट या पातेल्याभोवती रॅप करा. आणि साधारणपणे 1 रात्रभर किंवा कमीत कमी 10 ते 12 तास आपल्याला हे फर्मेंट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी हे आंबोळीचं पीठ मी रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं, आंबवण्यासाठी ठेवलं होतं. जवळजवळ 12 तास झालेत हे पीठ आंबतं. आता तुम्ही बघू शकता, जेव्हा आपण ते पीठ मिक्सरमध्ये फिरवून घातलं तेव्हा जेमतेम 1/2 पातेलं होतं. आता ते छान आंबलं गेलं आहे, फर्मेंट झालं आहे. आता आपण यामध्ये मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि एकदा मिक्स करून घेऊयात. फार ढवळून नाही घ्यायचं, हलक्या हातानेच मिक्स करायचं. आता आपण आंबोळी बनवून घेऊयात. थोडंसं तेल घालते मी, तवा गरम करून घेतला. थोडंसं 1-2 ते 3 थेंब तेल हे वाईप करून घेऊयात आपण टिश्यूने. आणि हे पीठ घालायचं तव्याच्या मध्यभागी आणि हलकंसं पांगवून घ्यायचं. झाकण ठेवून 1-3 ते 4 मिनिट मध्यमाचेवर हे आपण भाजून घेऊयात. आंबोळी या ठिकाणी 1-2 मिनिट मी मध्यमाचेवर झाकण ठेवून शिजवून घेतली आहे. आता झाकण उघडूयात. आहा, मस्त. तुम्ही बघू शकता खूप छान अशी फ्लफी झाली आहे आणि त्याचबरोबर याला जाळीही खूप छान आली आहे. मस्त. आता थोडंसं तेल सोडूयात बाजूने आणि आणखी 1 मिनिटभर आपण हे भाजून घ्यात. आता हे पलटी करूयात. मस्त. आणि आता आपण हे काढून घेऊयात. परफेक्ट. मस्त असे मऊ लुसलुशेत आणि जाळीदार बनते ही आंबोळी. तर तुम्ही जर पहिल्यांदाच हे चॅनल बघत असाल तर तुम्ही जरूर हे माझं मधुराज रेसिपी मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही लाईकही करू शकता, कमेंटही करू शकता.
तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा खमंग रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.